श्री रामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले, मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिला अधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्यंच लावील त्यालाच सीता माळ घालील. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या करबी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण उठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरता प्रत्यंच चालवण्यासाठी, परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं नाही. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकानी अवश्य म्हटलं. श्रीरामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचललं, उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं, त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोकविलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तिमित झाले. जनक संतुष्ट झाला, सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखवला. विश्वामित्रांनी ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो आवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्याला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरीसुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते, अळवून अळवून गात होते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे. श्रीरामाने सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. जानकी गुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एक वटुनिया निज शक्ति सारी. मुक्त जानकी गुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एक वटुनिया निज शक्ति सारी. फुलू लागले फूल हळू हळू गाली लजेचे, फुलू लागले फूल हळू हळू गाली लजेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. सामुनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. सामुनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई.
श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे भावरले राजे, मुक्त हासता भूमिकन मनोमनी नागे. अंधारुनिया आले डोळे भावरले राजे, मुक्त हासता भूमिकन मनोमनी नागे. तृप्त जाहले सचित लोचन क्षणात जनकाचे, तृप्त जाहले सचित लोचन क्षणात जनकाचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्र मुक्त बाला, अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्र मुक्त बाला, अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला. गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे, गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. नीलाकाशी जशी भरावी कुश प्रभालाल, तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वर ताल. नीलाकाशी जशी भरावी कुश प्रभालाल, तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वर ताल. सभा मंडपी मिलन झाले, सभा मंडपी, सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोड़े राम जानकी खाली वरमाला, गगना माजी देव करांचा करती करताना. झुकले थोड़े राम जानकी खाली वरमाला, गगना माजी देव करांचा करती करताला. चांचा कानी गजर पोचले मंगल माध्याचे, चांचा
कानी गजर पोचले मंगल माध्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णु तारा विष्णु तारा धरे ची तुहिता ते सीता अंश विष्णु तारा धरे ची तुहिता ते सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता आकाशाशी जरले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जरले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले श्री राम कैलास शिखराप्रमाणे उत्तुंग आणि हिमधवल असलेल्या प्रासादामध्ये गृहस्थ आश्रमींची सौख्य भोगू लागले. अत्यंत सुस्वरूप ज्ञानी महापराक्रमी एकवचनी आणि तरीही शालीन असलेले श्रीराम साऱ्यांनाच अत्यंत प्रिय होऊन राहिले. श्रीरामांची एकंदर वागणूक पाहून वृद्ध दशरथ राजाला आनंदाचं भरत येत होतं. एकदा सहज त्यांच्या मनामध्ये आलं, हे राज्य आता श्रीरामांच्या स्वाधीन करावं आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. त्यांनी आपला हा विचार गुरुजन मंत्री आणि कैकेयी जनकादिक स्वकीयांच्या कानी घातला. त्या सर्वांनीच त्या विचाराला होकार दिला. प्रजाजन तर आनंदाने वेळेत झाले. दशरथांनी प्रसिद्ध करून टाकलं, चैत्र मासी पुष्य नक्षत्रावरती श्री रामचंद्र सिंहासनस्थ होणार. आणि अशावेळी उर्मिलादिक भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदाने तिला म्हणू लागल्या, आनंद सांगले सखे ग किती मी आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उदा भायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सिंहासनी श्री राघव बसता वामांगी तू बसशील सीता सिंहासनी श्री राघव बसता वामांगी तू बसशील सीता जरा गर्विता जरा लज्जिता जरा गर्विता जरा लज्जिता राजभूषणा भूषवी कमनीय तव आकृती सखे ग आनंद सांगू किती गुरुजन मुनिजन समीप येतील सप्त नद्यांची जले शिंपितील गुरुजन मुनिजन समीप येतील सप्त नद्यांची जले शिंपितील उभय कुळे मग कृतार्थ होतील उभय कुळे मग कृतार्थ होतील मेघाहूनही उच्चरवानी झडती लगे नौबती सखे ग श्री रामानंद सांगू किती भरत्या सम तुझ जनी मान्यता राज्ञी पद गे तुला लाभता भरत्या सम तुझ जनी मान्यता राज्ञी पद गे तुला लाभता पुत्रा विण तू होशील माता पुत्रा विण तू होशील माता अखिल प्रजेच्या मातृपदाची तुझ करणे स्वीकृती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती तुझ
यशाच अंकित होईल धरणी कन्या होईल मात्र स्वामिनी तुझ्याच अंकित होईल धरणी कन्या होईल मात्र स्वामिनी भाग्य भोगिले असले कोणी भाग्य भोगिले असले कोणी फळा फुलानी बहरून राहील सदा माऊली कृती सखे ग आनंद सांगू किती पतित पावन रामा संगे पतित पावना तू ही शुभ गे पतित पावन रामा संगे पतित पावना तू ही शुभ गे पृथ्वीवरया स्वर्ग सौख्य घे पृथ्वीवरया स्वर्ग सौख्य घे तिन्ही लोकी भरून राहू दे तुझ्या यशाची द्युती सखे ग आनंद सांगू किती महाराणी तू आम्ही दासी लीन सारख्या तव चरणासी महाराणी तू आम्ही दासी लीन सारख्या तव चरणासी कधी कोणती आज्ञा देसी कधी कोणती आज्ञा देसी तुझिया चरणी लीन राहू दे तुझिया चरणी लीन राहू दे सदा आमुची मती सखे ग आनंद सांगू किती विनोदन चहा हीच अपेक्षा तव भाग्याला निरोत कक्षा विनोदन चहा हीच अपेक्षा तव भाग्याला निरोत कक्षा देव देवता करोत रक्षा देव देवता करोत रक्षा दृष्टन लागो आमुची सगे तुझिया भाग्या प्रती सखे ग आनंद सांगू किती ओळखीचे बघाले पदरव सावलीत ही दिसते सौष्ठव ओळखीचे बघाले पदरव सावलीत ही दिसते सौष्ठव तुला भेटण्या येती राघव तुला भेटण्या येती राघव बालिश नननी तुझा येई का लज्जेला जागृती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या भायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती श्री रामचंद्र अयोध्यापती होणार या वार्तेने सगळीकडे आनंद आनंद पसरला प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आले आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेच्या मनात भरवायला सुरुवात केली ती कैकेला म्हणते की कैकेई वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत अजोळी गेला या अयोध्येमध्ये नाही अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतो आहे तेव्हा यामध्ये काहीतरी काळेबरे असलं पाहिजे वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळावं आणि राम इथून दूर वनात जावा टाळावा हे दुष्ट नाही का तुला स्वतःला हे कळत कसं नाही तू इतकी मूर्ख कशी मंथरीचे हे भयंकर विचार प्रथम कैकेला आवडले नाहीत रुचले नाही परंतु मंथरीनं आपली चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरीचे म्हणून जे विचार होते ते जणू काही आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेईनं दशरथांना वळवून आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या दोन वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्यांना ती बजावू लागली मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास
मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास भरता लागी त्या सिंहासन रामासी वनवास मोडू नका वचनास न लगे सांत्वन नको कळवळा शब्द दिले ते आधी पाळा न लगे सांत्वन नको कळवळा शब्द दिले ते आधी पाळा आजोळाहून परत बोलवा झणी माझ्या भरतास मोडू नका वचना सुत स्नेहाने होगुन वेळे का घेता हे आढे वेळे सुत स्नेहाने होगुन वेळे का घेता हे आढे वेळे वचन भंगता शोभून दिसतो रघुवंशज वीरास मुडू नका वचना दंडक वनित्या लढता शंबर इंद्रासाठी घडले संगर दंडक वनित्या लढता शंबर इंद्रासाठी घडले संगर रथास तुमच्या कुणी घातला निज बाहूंचा आस मोडू नका वचना नाथरणी त्या विजयी झाले स्मरते का ते काय बोलले नाथरणी त्या विजयी झाले स्मरते का ते काय बोलले दिथले वर तुझ दोन लाडके सांग आपुली आस मोडू नका वचना नारी सुलभ मी चतुरपणाने अजून निरक्षिली आपुली वचने नारी सुलभ मी चतुरपणाने अजून निरक्षिली आपुली वचने आज मागते वरते दोन्ही आज मागते वरते दोन्ही साधुनी या समयास मोडू नका वचना एक वराने द्या मज आंदण भरतासाठी हे सिंहासन एक वराने मज द्या आंदण भरतासाठी हे सिंहासन तुझ्या वराने 14 वर्षे रामाला वनवास मोडू नका वचना पात करी प्रेमच तुमचे उणे अधिक नाहात भायचे पक्षपात करी प्रेमच तुमचे उणे अधिक नाहात भायचे थोर मुखाने दिले तवर मग आता का निश्वास मोडू नका वचना सादातून रामा काढा वावंशाची रीती मोडा प्रासादातून रामा काढा वावंशाची रीती मोडा धन्यताच वा मिळवा देवा जागून निज शब्दास मोडू नका वचना खोटे आसू ऐश्वर्याचा राम पिपासू खोटी मूर्छा
पोटे आसू ऐश्वर्याचा राम पिपासू तृप्त करावा त्यास हाच की अपनासी हव्यास म्हणून का वचना व्योम कोसळो भंगो धरणी पुन्हा पुन्हा काही बल धरणी व्योम कोसळो भंगो धरणी पुन्हा पुन्हा काही बल धरणी वरला भाविन मीन घ्यायची वरला भाविन मीन घ्यायची शेवटचाही श्वास शेवटचाही श्वास कैकय्याच्या या कठोर दटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा पुन्हा वज्राघात केले. त्याची अवस्था अत्यंत करुण झाली, केवलवाणी झाली. त्यानं विनवून पाहिलं, अर्जवून पाहिलं, सांगितलं की कैकयी केवळ एक गोष्ट तू मागू नकोस, माझ्या रामाला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस, त्या माझ्या कोवळ्या लाडक्या बाळाला हे दुःख सहन करायला लावू नकोस, या व्यतिरिक्त तू जे जे मागशील ते मी तुला द्यायला सिद्ध आहे, राज्य खुशाल घे, हवे असेल तर माझे प्राण घे, तेही मी तुला द्यायला तयार आहे. परंतु कैकेयीनं आपला हेका काही सोडला नाही आणि दशरथांच्या मस्तकावर जणू काही आकाश कोसळल्यासारखे ते खाली बसले आहेत. अशा वेळेला कैकेयीनं रामाला बोलावणं पाठवलं. यौव राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या श्री रामाला घेऊन सुमंत कैकेयीच्या मंदिरात आला. राजा दशरथ म्लान मदन आणि अबोल अवस्थेमध्ये खाली मान घालून बसलेला पाहून श्री रामाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी जोळ्यानेच कैकेयीला त्याचं कारण विचारलं. तिनं सर्व प्रकार निवेदन केला आणि अंती म्हणाली की तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, परंतु राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्ष वनवासाला जावंस अशी त्यांची इच्छा आहे. यावरही राजा काही बोलला नाही. तेव्हा त्याचं मौन हीच त्यांची संमती असं समजून राम आनंदाने मनात जायला तयार झाला. अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडलं. झालेला प्रकार आपल्या मातेला कौसल्येला सांगावा म्हणून राम लक्ष्मणासह तिच्या मंदिरामध्ये आला. कौसल्या अतिशय आनंदामध्ये आहे, शुभ्रवेश परिधान करून अग्नीला आहुती देते आहे. राम येतास ती हर्षित झाली. रामानं बसावं म्हणून कौसल्यानं आसन पुढं केलं. परंतु राम बसले तर नाहीतच, पण त्यांनी पित्राज्ञेनं आपण वनवासाला निघालो आहोत हे आईला सांगितलं. कौसल्या हतबुद्ध झाली. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथाचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन कशा कशाचाच तिला बोध होईना. श्रीरामाला हृदयाशी कवटाळून आर्तस्वराने ती म्हणते आहे. उंबरठ्यास ओलांडुनिया मातेची माया नको शतनवसानी येऊन पोटी सुख बिले सका दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते कासा विसकाया नको रे जाऊ राम कशी मूढती सवत कैकेयी तीही मज सम अबलाई आज्ञा देईल का भरताती कांतारी जाया नको रे जाऊ राम तृप्त होऊ दे तिची लोचन
सुखत भोगू दे राज सुखाने बनी धाड़ी दे तुझसी कशातम वैरिण की वाया नको रे जाबू राम राया नको मजहून याना ती आवडते सांगून येते आज सांगते मजहून याना ती आवडते आज वरी मी कुणान कथिल्या मूक यातना नको रे जाबू राम राया तिच्या नयनीच्या अंगारानी जळतस जगले मुला जीवनी तुझिया राजी इच्छित होते अंति तरी छाया नको रे जाऊ राम राया अधर्म सांगू कसा बालका तुष्ट ठेव तू तुझिया जनका माग अनुज्ञा मात्र जननी ते कांतारी नाया नको रे जाऊ राम राहू कशीमी वियोग रामा साहू कशीमी साहू कशीमी जमदग्नि सम तात तुझे का कथित न माराया न करे दे मरण समझसी हो राजा वा हो वनवासी हो वनवासी हो वनवासी देवा वाचुन फिरे रामाने जाऊ नये म्हणून त्यांना पोटाशी धरून कौसल्याने कितीही आक्रोश केला तरी रामांचा निश्चय काही बदलला नाही. उलट त्यांनी तिला समजावून सांगितले की आई ह्या वेळेला तुझं कर्तव्य असं आहे की पुत्रप्रेम तू बाजूला ठेवावंस आणि माझ्या वडिलांच्या अत्यंत दुस्सह आणि दारुण अवस्थेमध्ये तू याच ठिकाणी राहावंस त्यांना धीर द्यावास त्यांचं सांत्वन करावंस कारण मला हे माहीत आहे की त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध घेतला आहे
आणि ह्याच्या त्यांना काय यातना होत असतील त्याची पण मला पूर्णपणे कल्पना आहे. पित्याच्या वचनाचं पालन करणं हे पुत्र म्हणून माझं कर्तव्यच नाही काय? स्थिर डोळ्याने हे सर्व पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता हे सहन होईना. तो संतापून म्हणाला, रामाविण राजपदी कोण बैसतो, रामाविण राजपदी कोण बैसतो, घे गुनिया खड्ग करी मी सपादतो, घे गुनिया खड्ग करी मी सपादतो, रामाविण राजपदी कोण बैसतो. श्रीरामा तू समर्थ मोह जाली फससी व्यर्थ, श्रीरामा तू समर्थ मोह जाली फससी व्यर्थ, पाप्याचे पाप तुला उघड सांगतो, पाप्याचे पाप तुला उघड सांगतो, रामाविण राजपदी कोण बैसतो. वरही नव्हे वचन नव्हे कै कैला राज हवे, वरही नव्हे वचन नव्हे कै कैला राज हवे, विषय धुंद राधा तर तिजसी मानितो, विषय धुंद राधा तर तिजसी मानितो, रामाविण राजपदी कोण बैसतो. वांछितीचे पुत्र घात ते कसले मायतात, वांछितीचे पुत्र घात ते कसले मायतात, तुझ तिथला शब्द कसा नृपती मोडितो, तुझ तिथला शब्द कसा नृपती मोडितो, रामाविण राजपदी कोण बैसतो. लंपट तो विषय दंग तुझसी करी वचन भंग, लंपट तो विषय दंग तुझसी करी वचन भंग, भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो, भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो, रामाविण राजपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाजतो, रामाविण राजपदी कोण बैसतो. वर दिधले कई कईस आठवले यामितीस, वर दिधले कई कईस आठवले यामितीस, आजवरी नृपती कधी बोल लादतो, आजवरी नृपती कधी बोल लादतो, रामाविण राजपदी कोण बैसतो. मत्त मतंग जापरी दैव तुझे चाल करी, मत्त मतंग जापरी दैव तुझे चाल करी, श्रीरामा मीच त्यास दोर लावितो, श्रीरामा मीच त्यास दोर लावितो, रामाविण राजपदी कोण बैसतो. बैस तूच राजपदी आड कोण येई मधी, बैस तूच राजपदी आड कोण येई मधी, ये उदेत कंठ स्नान त्यास घालितो, ये उदेत कंठ स्नान त्यास घालितो, रामाविण राजपदी कोण बैसतो. येऊ देत तिन्ही लोक घालीन मी त्यास धाक, येऊ देत तिन्ही लोक घालीन मी त्यास धाक, पाहू देच वृद्ध पिता काय योजतो, पाहू देच वृद्ध पिता काय योजतो, रामाविण राजपदी कोण बैसतो. शत शतके पाळ धरा श्रीरामा चाप धरा, शत शतके पाळ धरा श्रीरामा चाप धरा, रक्षणा सपाठी मी नित्य राणतो, रक्षणा सपाठी मी नित्य राणतो, रामाविण राजपदी कोण बैसतो. येईल त्या करीन सदा बंधू नच दास तुझा, येईल त्या करीन सदा बंधू नच दास तुझा, मातुश्री कौसल्ये शपथ सांगतो,
माकु श्री कौसल्य शपथ सांगतो रामा विन राजपदी कोण भैसतो घेऊन या खड्ग करी मी तो पागतो रामा विन राजपदी कोण भैसतो रामाविण राज्यपदी कोण बैसतो घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. अशा ईर्षेला पेटलेल्या लक्ष्मणाला श्री रामाने मोठ्या प्रयासाने शांत केलं. परंतु त्या लक्ष्मणानेही एक मागणं मागितलं. तो म्हणतो आहे की रामा, तू वनात जाणारच असशील तर मलाही पण तुझ्याबरोबर ने. तू ज्या ठिकाणी असशील त्याच ठिकाणी मी राहीन, तुझ्या सावलीप्रमाणे मी असेन. रामाने ही मागणी आनंदाने मान्य केली, कारण त्या दोघांचं प्रेमच अभूतपूर्व आहे. आणि ह्यानंतर रामाने आपल्या मातेकडून कौसल्येकडून अयोध्येमध्येच राहण्याचं मान्य करून घेतलं आणि रामचंद्र सीतेच्या मंदिरामध्ये आले. तिला त्यांनी सर्व प्रकार निवेदन केला आणि शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप हा शब्द ऐकताच ती महापतिव्रता सीता उदास हसली आणि म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राखव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राखव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मलान भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. संगे असता नाथा आपण प्रासादाहुन प्रसन्न कानन. शिळेस म्हणतील जनसुहासन, रघुकुल शेखर वरी बैसता. जेथे राघव तेथे सीता. वनी श्वाप दे क्रूर निशाचर, भयन तयांसे मजसी तिळ भर. पुढती मागे दोन धनुर्धर, चाप त्या करी पाठी सभाता. जेथे राघव तेथे सीता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी. काय तुये मला सांगता, ये मला सांगता. जेथे राघव तेथे सीता.
सदनी राहू का विरहाचा उन्हात का भरतावर छत्रे पाऊ का भरतावर छत्रे पाऊ दास्य का करू कारण न सता दास्य का करू कारण न सता थे राघव ते थे सीता का कई कई वर मिलवी तिसरा का अपुल्याही मणि मंथरा छलिता मग वृथा अंतरा एक टी समझ का जीता एक टी समझ का जीता से थे राघव ते थे सीता जनवासया आहे दैवी भावुक होते मला शैशवी सुख दुखांकित जन्म मानवी दुख सुखावे प्रीति लाभता दुख सुखावे प्रीति लाभता जे थे राघव ते थे सीता तोड़ा आपन मीन तोड़ी ते शत जन अपने नाते वनवासासी मिहिये ते जाया पति का दोन मानिता जाया पति का दोन मानिता से थे थे सीता पतीच छाया पतीच भूषण पति चरणांचे अखंड पूजन हे आर्यांचे नारी जीवन अंतराय काणिता अंतराय काणिता से थे राघव ते थे सीता सेन चुकले कधी बोलता क्षमा करावी जानकी माता क्षमा करावी
निरोप कसला माझा घेता जेथेरा खम तेथे सीता जेथेरा खम तेथे सीता